नमस्कार। भारतीय संस्कृतीमध्ये लसणाचा वापर जेवणामध्ये प्रामुख्याने केला जातो। लसणाने जेवणाला उत्तम चव येते। लसणाचा प्रभाव गरम असतो आणि त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे अनेक रोग आणि संक्रमणाचा धोका टळतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसूण खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत। लसणात अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी कार्सिनोजेनिक गुणधर्म आढळतात। लसणात ॲलिसिन नावाचे संयुग असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते। असे म्हटले जाते की मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ले, त्याने साखर नियंत्रित राहण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होते। जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्यात तर तुमचे वजन खूप लवकर कमी होईल। त्यात अनेक काही संयुगे आढळतात, जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात। लसणाचे सेवन मानसिक आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक आहे। लसणाच्या मदतीने आपले मन संतुलित राहते आणि नैराश्याशी लढण्याची ताकद मिळते। तणाव टाळण्यासाठी अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो। लसूण खाल्ल्याने अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो। त्यात असलेले फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट, जस्त, तांबे, थायमिन आणि नियासिन हे पोषक घटकसुद्धा शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत। भाजलेला किंवा कच्चा लसूण खाल्ल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदा मिळतो। भाजलेला लसूण खाल्ल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते। लसूण खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या देखील दूर होतात। भाजलेला लसूण खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते। तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असेल तर आजच लसूण खाणे सुरू करा। एका अभ्यासानुसार दररोज लसूण खाल्ल्याने सर्दी होण्याची शक्यता 60% कमी होते। तसेच लसूण खाल्ल्याने सर्दीपासून आराम मिळतो। लसणात असलेले सल्फर कंपाऊंड ॲलिसिन तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा तो नीट चावून खाल्ला जातो। सल्फर कंपाऊंडचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत। लसूण हे हृदय निरोगी ठेवतेच, त्याशिवाय कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू देत नाही। तुमचा रक्तदाब वाढलेला असेल तर तुम्ही लसूण भाजून किंवा कच्चा खाऊ शकता। लसूण खाल्ल्याने उच्च रक्तदाब सामान्य राहतो। तुम्ही दररोज सुमारे 4 पाकळ्या लसूण खाऊ शकता। दमा कमी होण्यासाठी 1 पेला गरम पाण्यात 2 चमचे मध आणि 10 थेंब लसणाचा रस घ्यावा। लसणामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात। कोणत्याही पचन विकारावर लसणाचा दुधातील किंवा पाण्यातील काढा घ्यावा। लसूण हा कांद्याच्या कुळातील आहे। याला उग्रवास गंधकामुळे येतो। या गंधकामुळेच तिला औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत। जगभर लसणाचा उपयोग मसाल्यातील चटण्या, सॉस, लोणच्यामध्ये औषधी म्हणून करतात। लसूण हा उष्ण आणि तीक्ष्ण असल्यामुळे पित्त प्रकृतीवाल्यांनी लसणाचा वापर वैद्याच्या सल्ला घेऊन करावा। गरोदरपणात लसूण खाऊ नये। पित्त विकारात साखरेसोबत, कफ विकारात मधासोबत आणि वात विकारात तुपासोबत लसूण खावी। ज्यांना पोटाचे विकार, ॲलर्जी, अतिसार, लो ब्लड प्रेशर यासारखा त्रास आहे, त्यांनी लसूण खाऊ नये। तसेच लसूण खाण्यामुळे रक्त पातळ होत असते, त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस लसूण खाणे टाळावे। चॅनलला नवीन असाल तर यासारख्या महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।